ज्येष्ठ समाजवादी नेते आणि देशाचे माजी पंतप्रधान स्वर्गीय चंद्रशेखर यांची 90वी जयंती पुण्यात त्यांनी स्थापन केलेल्या भारत यात्रा केंद्रात परंदवाडी येथे साजरी करण्यात आली. विशेष म्हणजे पुणे हे कर्मभूमी होती, त्यांचे पुण्यात अनेक मित्र आणि सहकारी होते, त्यामुळे चंद्रशेखर यांच्या संकल्पनेतून पुण्यात परंदवाडी येथे त्यांनी उभारलेल्या केंद्रात अस्थी कलश ठेवण्यात आला. या कलशाचे आणि चंद्रशेखर यांच्या प्रतिमेचे पूजन करून जयंती साजरी करण्यात आली. ज्येष्ठ समाजवादी नेते आणि देशाचे माजी पंतप्रधान स्वर्गीय चंद्रशेखर यांची 90वी जयंती पुण्यात त्यांनी स्थापन केलेल्या भारत यात्रा केंद्रात परंदवाडी इथं साजरी करण्यात आली. त्यांचे पुण्यात अनेक मित्र आणि सहकारी होते, त्यामुळे चंद्रशेखर यांच्या संकल्पनेतून पुण्यात परंदवाडी इथं त्यांनी उभारलेल्या केंद्रात अस्थी कलश ठेवण्यात आलाय. या कलशाचं आणि चंद्रशेखर यांच्या प्रतिमेचं पूजन करून यावेळी जयंती साजरी करण्यात आली. ज्येष्ठ समाजसेवी कॅप्टन डी एन सिंग, ज्येष्ठ पत्रकार प्रीतम सिंग त्यागी, अभय मोकाशी, संजय किशोर पवार, संयोजक प्रमोद सिंग राणा, बी डी कोटकर सर, यू के ठाकूर, रंगा सेठ, धीरज शाही, ॲडव्होकेट गोपाळ गुनाले यांच्यासह समाजवादी चळवळीतील कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. चंद्रशेखर यांचे विचार आजही समाजाला प्रेरणा देणारे आहेत. त्यांच्या जीवनावर जर आज आपली लोकशाही आणि राज्यकारभार चालला तर खरोखरच देशाचं कल्याण होईल, पण दुर्दैवाने आजचं राज्यकर्ते जनतेत कमी आणि टीव्हीवर जास्त दिसत असल्याची टीका पत्रकार अभय मोकाशी यांनी केली आहे. समाजाला दिशा देणारे चंद्रशेखर यांचे विचार होते, त्यांना चालना देण्यासाठी प्रमोद सिंग राणा यांच्या संकल्पनेतून चंद्रशेखर विचार मंचची स्थापना करण्यात येणार आहे, त्यासाठी सर्वांनी सहकार्य करावं असं आवाहन यावेळी प्रीतम सिंग त्यागी यांनी केलंय. प्रमोद राणा यांचं देखील यावेळी भाषण झालं. समाजवादी विचारधारा का सबसे बड़ा प्रमाण अगर देखा जाए तो पार्लियामेंट में पूंजीपति 49 से लेकर 47 से लेकर के 62 तक टैक्स नहीं भराता हूँ. चंद्रशेखर जी सारे आंकड़े इकट्ठे करके और हमारी तबीयत बहुत ही खराब है, फिर भी कैसे ही चंद्रशेखर जी की जन्म शताब्दी की बात हुई पूरा छोड़ करके मैं इधर ही सालों तक लगातार मैंने ही प्रमाण वहाँ के हमारे हरिंदर जी जो मित्र सेक्रेटरी बजे शर्मा जी लोग हैं. लेकिन राणा यांनी चंद्रशेखर यांच्या सोबत घालवलेल्या काळातील आठवणींना उजाळा दिलाय. माजी राज्यपाल डी वाय पाटील यांनी तयार केलेल्या पुतळ्याची उभारणी लवकरच होणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. ब्युरो रिपोर्ट, जीवन न्यूज, पुणे मेट्रो महानगराची लाईफलाईन.